मुंबईत अंधेरीमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घराला आग लागल्याची माहिती मिळते. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. सुदैवानं आगीची माहिती मिळताच इमारतीत राहणाऱ्या लोकांनी ते घराबाहेर निघालेले आहेत. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरामध्ये ही इमारत आहे. नेवला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घराला आग लागलेली आहे. पहिल्या मजल्यावरील ह्या घराच्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सत्यम सिंग आपल्या सोबत आहे. सत्यम, कधीची घटना आहे आणि आत्ताचं आगीचं स्वरूप काय? दीपक, संध्याकाळी 7:30 सुमारास अंधेरी पश्चिमेत लोखंडवाला परिसरात 4 लेन रस्ता आहे. त्या ठिकाणी एका नेवला इमारत नावाची इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे मोठी आग लागली. आग आहे ते जी घरामध्ये आहे हळूहळू पसरत गेली, मोठी झाली आहे. सध्या आपण एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आग आहे तो वाढलेली आहे. सध्या घटनेची माहिती मिळतात. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल होत तब्बल अर्धा तासापासून आहे. आग विझवायचा प्रयत्न युद्ध पातळीवर अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुरू आहे. खरं तर ही रहिवाशी इमारत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये यामध्ये लोक होते. मात्र घटनेची जशी माहिती मिळाली तसेच काही लोकांनी आगीची माहिती मिळताच खाली आले, तर काही लोकांना अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा मुंबई पोलिसांच्या जवानांनी सर्व इमारत बाहेर खाली करून घेतलेलं आहे. सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या युद्ध पातळीवर आहे. आग विझवायचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत. दीपक, सत्यम, ही आग कशामुळे लागली याचा अंदाज काही वर्तवण्यात आलेला आहे का? प्राथमिक जी माहिती मिळत आहे ते शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक माहिती आहे. मात्र या संदर्भात अजून अग्निशमन दलाकडून जी ऑफिशियली माहिती समोर आली नाही. मात्र जे आहे प्राथमिक दृष्टीने ते आग विझवायचा प्रयत्न आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. मात्र आग विझवल्यानंतर फायर कुलिंग केल्यानंतर तपास आहे, अधिक तपास या संदर्भात आग नेमकी कशामुळे लागली आहे स्थानिक पोलीस असतील, अग्निशमन दलाचे जवान ते करतील. दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेत राहू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.